आज आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत. हा फ्राईड राईस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा चला तर ते पाहूया. त्यासाठी आपण आधी भात शिजून घेऊया. या वाटीच्या प्रमाणे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी धुवून 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ घेतला आहे. तर याच वाटीच्या प्रमाणे तुम्ही 7 वाटी पाणी इकडे मी उकळायला ठेवलेलं आहे भातासाठी. त्यामध्ये मी आधी 1 चमचा मीठ घालते, थोडस तेल घालते याच्यात आणि हा भात टाकून शिजून घेऊया. हा तांदूळ आपण 5-7 मिनिटं शिजून घेऊया. हा तांदूळ मी 8 मिनिटं चांगला शिजवून घेतलेला आहे. हा आपल्याला चांगला असा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. चांगला मऊ झालेला आहे हा. मी चाळणीमध्ये काढून घेते. तांदूळ मी हा चाळणीमध्ये गाळून घेतलेला आहे. आता एका ताटामध्ये पसरून घेऊन गार करून घ्यायचा हा. या भातातलं मी आता पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. आपण आता थंड करण्यासाठी ताटात पसरून घेऊया. पूर्ण थंड करून घ्या. एकदम थंडच पाहिजे असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये पण ठेवू शकता हा. यावर मी थोडंसं तेल घालते की तांदूळ एकमेकाला चिपकायला नको. पहा भात मी छान असा मोकळा करून घेतलाय. पूर्ण थंडागार झालाय आता हा भात. भात थंड होईपर्यंत मी सर्व भाज्या छान बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. इथं मी पातीचा कांदा घेतलेला आहे, पत्ताकोबी, गाजर, फरसबी, शिमला मिर्च. पातीच्या कांद्याची पात पण छान बारीक चॉप करून घेतलेली आहे. आलं, लसूण आणि मिरची. तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आपण भात करायला घेऊया. मी कढई गरम करायला ठेवली होती आणि याच्यासाठी तुम्ही लोखंडाचीच कढई घ्या. लोखंडाच्या कढईमध्ये हा भात छान होतो आणि चविष्ट पण लागतो. हिरवी मिरची, थोडस आलं, थोडा चॉप केलेला लसूण, हे एक थोडंसं फ्राय करून घ्या. आणि हे सर्व तुम्ही मोठ्या गॅसवरच फ्राय करा, कारण फ्राईड राईसचं सगळ्या भाज्या आहे ना ह्या क्रंची राहिल्या पाहिजे, आपल्या अशा मऊ नाही पडल्या पाहिजे. त्यामध्ये हा पातीचा कांदा पण घातलेला आहे. हे पण आता एक 1/2 मिनिट आपण असं परतून घेऊया. फुल गॅसवरच परतून घ्या. त्यामध्ये आता कांदा थोडा परतून झालेला आहे. आता फरसबी, गाजर आणि पत्ता कोबी हे एक चांगलं 1 मिनिट भर फुल गॅसवरच परतून घेऊया. गॅस बिलकुल बारीक नाही करायचा, तुम्ही फुल गॅसवरच करायचं सर्व, कारण भाज्या आपल्याला ना पूर्णच शिजलेल्या नकोय, अर्धवटच कच्च्या पाहिजे भाज्या. बस 1 मिनिट आपण परतून घेऊया. हा फ्राईड राईस करताना तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकतात. मटार घालू शकतात, फ्लावर घालू शकतात, तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. आणि हा भात मी आत्ता असा छान शिजवून घेतलेला आहे ना, तर यामध्ये तुम्ही तुमच्या घरात उरलेला शिळा भात असेल तर त्याचा पण हा फ्राईड राईस तुम्ही करू शकता. झालाय आपला 1 मिनिट भर या भाज्या छान परतून झालेला आहे. यात मी आता शिमला मिरची घालते. यात मी हिरवी शिमला मिरची घातली आहे. तुम्ही लाल पिवळी शिमला मिरची असेल ना तरी घाला, त्याच्याने पण त्याचा कलर आहे ना खूप सुंदर दिसतो मग भाताचा. भाज्या आपल्या छान आता परतून झालेला आहे. आता आपण याच मध्ये मसाले घालूया. 1/2 चमचा काळी मीर पावडर, 1 थोडस व्हिनेगर, अगदी थोडस टाकायचं, एक छान एक टेस्ट लागते त्याच्यासाठी. अगदी थोडस व्हिनेगर टाकलेलं आहे याच्यामध्ये. 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे हा थोडा.
एक चमचा ग्रीन चिली सॉस घातला आहे, हे छान परतून घ्या तुम्ही। हे सोया सॉस तुम्ही भाज्यामध्ये नका टाकू, भात टाकल्यानंतर सोया सॉस टाका, कारण भाज्या आपल्याला भाज्यांचा कलर तसंच ठेवायचा आहे, चांगला ग्रीन वगैरे लाल जो कलर आहे तो। आणि भातावर टाकूया आपण सोया सॉस। आता मी याच्यामध्ये भात टाकतो। हा भात पण हलवताना नुसतं असं वरण खाली फक्त करा। एक चमचा सोया सॉस घालूया। हा भात फक्त वरण खाली असा तुम्ही छान परतून घ्या। त्यामध्ये मीठ अजून मी घातलेलं नाही आहे अजिबात, पण मीठ तुम्ही चव घेऊनच घाला, कारण आपले जे सॉसेस टाकले होते ना त्या सॉसेसमध्ये पण मीठ असतं। यामध्ये मी आता मीठ घालते जरा। यामध्ये मीठ तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कमी असेल तुम्हाला तिखट वगैरे तर परत थोडी थोडी तुम्ही सॉसेस वगैरे घालू शकता। यामध्ये मी थोडी कांद्याची पात घालते। आता आपला छान फ्राईड राईस तयार झालेला आहे। हा आपण आता ताटामध्ये सर्व करून घेऊया। हा पहा आपला मस्त वेज फ्राईड राईस तयार झालेला आहे। चवीला हा फार टेस्टी लागतो, विशेष म्हणजे हा उरलेल्या भातापासून पण बनवता येतो। हा फ्राईड राईस तुम्ही नक्की घरी करून पहा, कसा झाला हा मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। वरण थोडीशी कांद्याची पात। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कविताज टेस्टी फूडला सबस्क्राईब करा। आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।